गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। म्हापसा पणजी रस्त्यावर गिरी येथे सोमवारी एक धक्कादायक घटना घडली आहे। चालत्या ट्रक ने पेट घेतल्याचा विचित्र प्रकार घडलाय। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, त्यामुळे दिलासा व्यक्त करण्यात येतोय। दरम्यान या घटनेत ट्रक मधील सामानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याचं चालकाने सांगितलंय। म्हापशातून पणजीच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने अचानक पेट घेतला। गिरी येथील महामार्गावर हा प्रकार घडला। गोवा पासिंगच्या GA04T9495 क्रमांकाच्या ट्रकला अचानक आग लागली। ट्रकला आग लागल्याचं लक्षात येताच चालकाने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी चालत्या ट्रक मधून उडी मारली, त्यामुळे त्याचा जीव वाचला। हा प्रकार घडल्यानंतर तातडीने चालकाने अग्निशामक दलाला फोन केला। काही मिनिटाच्या अवधीतच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले। काही अवधीत त्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। या घटनेनं ट्रकचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय। ही घटना महामार्गावर घडल्यामुळे काही काळासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती। या महामार्गावर काही काळ वाहतुकीचीही कोंडी झाली होती। सकाळी 7:30 आमका एक कॉल आला गिरी सारखे सिग्नल कोलाकडे नॅशनल हायवे ही अशोक लेलँडची ह्या लवजो पेटला इमिडिएटली आम्ही टर्न आउट केलं आणि आम्ही पॉइंटार पावलो। आम्ही पॉइंटार पावच्यात पहिली ती पिलान फायर स्टेशन पावले आणि ती फायर फायटरी एस्टिंग्विश करताले। इमिडिएटली दोघांनी मिळून आम्ही ती फायर फायटरी एस्टिंग्विश केल्या आणि फायर स्टेशनवर पॉइंट लॉस केले। फायर लॉस म्हणजे फुडले कॅबिन सगळे ते वुडन स्ट्रक्चर असतं अशी लढणी हॅवी ट्रक नंतर लॉस त्याचे 10 लाख रुपये समजा आणि उजो कसं म्हणजे बॅटरी शॉर्टेज इट मे बी बॅटरी बी तशी किती जाऊन ते डॅशबोर्डातल्यान ते हेवेवर तो ड्रायव्हर भी तुला वाटावं काय कोणा कोणा घेऊन नो इंजर ओनर कोण किती ना ओनर मिळावं ना मला ना गोवन वार्ता लाइव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा। म्हापशातील एका खेळण्यांच्या दुकानाला आग लागल्याची दुर्घटना घडली आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात भडकलेल्या या आगीत दुकानाचं मोठ्या प्रमाणात नुकसानही झाल्याचं समजतंय। दरम्यान अग्निशामक दलाने या आगीवर नियंत्रण मिळवलंय। सोमवारी पहाटेच्या सुमारास ही आग लागली होती। पहाटेच्या सुमारास म्हापशातील कॉस्मॉस सेंटरमधील हलिमा स्टोअरला आग लागली। या स्टोअरने अचानक पेट घेतला। आगीचा मोठा भडका उडाला। आगीची तीव्रता एवढी जास्त होती की आग सर्वत्र पसरली आणि हळूहळू संपूर्ण दुकानाला आगीच्या ज्वाळांनी लपेटलं। या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी पळापळ करून आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण तोवर दुकान जळून खाक झालं होतं। दरम्यान अग्निशामक दलाच्या जवानांना माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी जीवावर खेळून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला। शर्थीचे प्रयत्न करत स्वतःच्या जीवांची बाजी लावत त्यांनी अखेर आगीवर नियंत्रण मिळवलं। या आगीत दुकानातील सर्व खेळणी जळून खाक झाली। त्याचप्रमाणे दुकानाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आगीने मागे काहीही सोडलं नाही। दुकानातील लाखोंचा माल आगीत जळून खाक झालाय। या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत। व्हिडिओ पाहून आग किती भयंकर होती याचा अंदाज लावता येतो। व्हिडिओमध्ये अग्निशामक दलाचे जवान पाण्याने आग विझवताना दिसत आहे, तर दुसऱ्या बाजूने बुलडोजर दुकानातील खेळणी जळून तयार झालेली राख बाहेर काढताना दिसतोय। प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा संशय व्यक्त केला जातोय।